you <laughs> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये पाच महत्वाचे निर्णय घेण्यात आले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावे शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलाय बारा डिसेंबरला शरद पवार यांचा ऐंशीवा वाढदिवस आहे आणि राज्य सरकारकडून शरद पवारांना ही वाढदिवसाची भेट दिली जाते असं म्हटलं जात आहे दरम्यान शरद पवार यांच्या ग्रामविकास कार्याची अनोखी दखल ही राज्य सरकार घेताना दिसते या योजने योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं जास्तीत जास्त वाढेल आणि ग्रामविकास कसा होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्यात येणार आहे दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये कोणते पाच महत्वाचे निर्णय घेतले हे पाहूयात रोजगार हमी योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबवणार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय कामातून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दोन हजार पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट समोर ठेवून ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध या ध्येयासाठी चार वैयक्तिक लाभाच्या योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजनेत राबवण्यात येणार आहेत तसेच प्रत्येक लाभार्थीला गाय आणि म्हैस याकरता पक्का गोठा बांधणे शेळी पालन शेड बांधणे कुक्कुटपालन शेड बांधणे तसेच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग या चार वैयक्तिक कामांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यात येणार आहे पुढील निर्णय गृह विभाग महिला आणि बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी शक्ती विधेयकास मान्यता महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारीवर कार्यवाही करता यावी यासाठी प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधीमंडळासमोर सादर करण्यात येत आहे महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ ॲक्ट दोन हजार वीस आणि स्पेशल कोर्ट ॲड मशिनरी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ दोन हजार वीस अशी दोन विधेयके विधीमंडळात मांडण्यात आली तिसरा निर्णय हा महसूल विभागासाठी आहे बँक कर्जांशी संबंधित दस्तांवर यापुढे एक समान मुद्रांक शुल्क मालमत्तांवर कर्ज घेण्यासाठी नोंदणी करायच्या करारासाठी मुद्रांक शुल्क कमी करण्याचा तसेच त्यामध्ये एकसमानता आणण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय या निर्णयामुळे यापुढे सामान्य नागरिक झोपडपट्टीधारक शेतकरी तसेच अन्य असंघटित घटक ज्यांच्याकडे नोंदणीकृत दस्त नाही पण सात बारा किंवा मिळकत प्रमाणपत्राचा पुरावा आहे अशा घटकांना त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेच्या टायटल अथवा पुराव्याच्या आधारावर कर्ज घेण्यासाठी नोंदणी कराच्या करारनाम्यावर कमी मुद्रांक शुल्क द्यावे लागणार आहे पुढील महत्वाचा निर्णय हा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागासाठी कोल्हापूर येथे डी वाय पाटील अॅग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी स्थापनेस मान्यता देण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे येथे डी वाय पाटील अॅग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी या स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापनेस मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव विधान मंडळात मांडण्यात येणार आहे डीवाय पाटील एज्युकेशन सोसायटी पुणे यांना विद्यापीठाचं प्रयोजन मंडळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे पाचवा निर्णय हा क्रीडा विभागासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेसाठी विधिमंडळात विधेयक आणणार आहे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र दोन हजार वीसच्या च्या प्रारूप विधेयकास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे दोन हजार वीस एकवीसच्या च्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री या विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा करणार आहेत हे विधेयक विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या या बैठकीमध्ये हे पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ज्याच्यामध्ये क्रीडा विभाग महसूल विभाग अशा अन्य तीन महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावे शरद पवार ग्राम समृद्धी योजना देखील राबवण्याचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे बारा डिसेंबरला शरद पवार यांचा ऐंशीवा वाढदिवस आहे आणि यासाठी राष्ट्रवादीचे नेते तसेच आघाडी सरकार जोमाने कामास सुरुवात झाली आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज